काही जण जे आता विरोधी पक्षात आहेत त्यांना ह्या तीन पक्षांचं सरकार आलेलं जे काही पोट दुखायचं बंद झालेलं नाही. त्यांना इतके दिवस वाटत होतं आत्ता पडेल उद्या पडेल आत्ता पडेल उद्या पडेल असं करून जवळपास आता 1.5 वर्ष होत आलेलं आहे. ह्या 1.5 वर्षात काहीच होईना म्हणून त्यांना असं वाटतं की कुठंतरी हे आरक्षण रद्द झालेलं आहे त्याच्यात मराठा समाजाच्या लोकांनी मोठे मोर्चे काढावेत, वातावरण एक वेगळ्या पद्धतीनं करावं, पुन्हा OBCचं राजकीय आरक्षण रद्द झालं त्यांनी मोर्चे काढावेत असं त्यांची म्हणजे एकीकडचे पदोन्नतीच्या बद्दल पण बोलतात, एकीकडं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पण बोलतात, एकीकडं OBCला पण आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पण बोलतात. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. अर्थात विरोधकाचं कामच तसं असतं आणि त्याप्रकारे ह्यांच्या सातत्याने वक्तव्य येत आहेत. तसंच वारकरी संप्रदायाच्या बद्दल अधिकाऱ्यांची एक कमिटी नेमलेली होती, त्यांनी सगळ्यांनी चर्चा केली आणि त्याच्यातनं जे काही सरकारला योग्य वाटतं हा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. आता हा निर्णय घेत असताना अनेक महत्त्वाच्या मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन त्यांचं मत वेगळं असू शकतं परंतु ऐकून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. माझी विनंती वारकरी संप्रदायाला तमाम जनतेला की जो निर्णय घेतला आहे ते कोरोनाचं संकट लक्षामध्ये घेऊन घेतलेला आहे. आज तुम्ही काल वाचलं असेल पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी पण इथं त्यांची पण काही भूमिका व्यक्त केलेली. असं सगळ्यांचंच जिथनं ज्या गावातनं पालखी जाते त्याही गावांचं ऐकावं लागतं. नागरिकांच्यामध्ये पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसरी लाट येता कामा नये, कोरोनानं इतरांना बाधित करता कामा नये ही सगळी खबरदारी घेऊन आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. परंतु काही पक्षीय लोक त्याला वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी काहीतरी वेगळं निर्माण व्हावं, वेगळं काहीतरी निष्पन्न व्हावं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न.